Hello everyone, welcome in Vishwasraya Abhiyantriki Padvika Mahavidyalaya, and my name is Professor Halnure KM. And aaj apan bagnar ahot how to convert WCB into the RB or RB into the WCB. म्हणजे WCB ला RB मध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि RB ला WCB मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे आज बघणार आहोत. सो त्या अगोदर आपल्याला WCB म्हणजे काय आणि RB म्हणजे काय हे माहित पाहिजे. सो WCB म्हणजे होल सर्कल बेअरिंग. WCB म्हणजे होल सर्कल बेअरिंग. इट इज WCB इज डिफाइन ॲज द बेअरिंग टेकन फ्रॉम द नॉर्थ इन अ क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज WCB. द बेअरिंग टेकन फ्रॉम नॉर्थ इन क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज WCB होल सर्कल बेअरिंग. म्हणजे जी बेअरिंग आपण नॉर्थपासून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये घेतो किंवा मेजर करतो ती आपली WCB असते. अँड सेकंड इज RB. RB मीन्स रिड्यूस बेअरिंग. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्वाड्रंटल बेअरिंग QB. RB किंवा QB. सो रिड्यूस बेअरिंग इज डिफाईन ॲज द बेअरिंग टेकन फ्रॉम नॉर्थ ऑर साऊथ इन क्लॉकवाईज ऑर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे RB इज डिफाईन ॲज RB ही बेअरिंग आपण नॉर्थ किंवा साऊथपासून घेतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज या डायरेक्शनमध्ये. सो RBलाच क्वाड्रंटल बेअरिंग असं म्हणतात. सो WCB कसं असतं ते बघूयात आपण. सो त्याच्यामध्ये आपल्याला क्वाड्रंट माहीत असले पाहिजे. सो क्वाड्रंट आहेत. सो नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट या चार बाजू आहेत. नॉर्थला 0 डिग्री, ईस्टला 90, साऊथला 180 आणि वेस्टला 270 आणि फिरून परत 360 डिग्री. सो 0 डिग्री टू 90 डिग्रीमध्ये फर्स्ट क्वाड्रंट, 90 डिग्री टू 180 डिग्रीमध्ये सेकंड, 180 डिग्री टू 270 डिग्रीमध्ये थर्ड क्वाड्रंट, 270 डिग्री टू 360 डिग्रीमध्ये फोर्थ क्वाड्रंट. फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट असे चार क्वाड्रंट आहेत. सो WCB म्हणजे समजा यामध्ये इथे आपली बेअरिंग मेजर करायची. सो WCB म्हणजे नॉर्थपासून क्लॉकवाईज, नॉर्थपासून क्लॉकवाईज ही आपली फर्स्ट क्वाड्रंटमधली WCB झाली. सो समजा सेकंडमध्ये लाईन असेल तर WCB कसं घेणार, नॉर्थपासून रेड कलरमध्ये दिलं आहे, नॉर्थपासून क्लॉकवाईज ही आपली WCB झाली. समजा आपली लाईन थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल. सो नॉर्थपासून या लाईनपर्यंत ही आपली WCB झाली. समजा आपलं फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर नॉर्थपासून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये ही आपली WCB असते. नॉर्थपासून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कोणत्याही क्वाड्रंटमध्ये आपली लाईन असेल, कोणत्याही क्वाड्रंटमध्ये फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ या चारही क्वाड्रंटमध्ये कुठेही जरी लाईन असेल तर WCB आपण फक्त नॉर्थपासून क्लॉकवाईज डायरेक्शनमध्येच घेतो ही आपली WCB झाली. आणि RB घेताना हा फर्स्ट, समजा इथं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये इथं बेअरिंग आहे. सो RB घेताना नॉर्थ किंवा साऊथ या दोघांपासून घेतो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर आपली लाईन असेल तर नॉर्थ डायरेक्शन जवळ पडते, या लाईनपासून नॉर्थ डायरेक्शन जवळ आहे त्यामुळे आपण नॉर्थपासून घेणार आणि क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये लाईन असेल तर नॉर्थ किंवा साऊथ या दोन डायरेक्शन कुठली डायरेक्शन जवळ पडते त्या डायरेक्शनपासून आपल्याला बेअरिंग घ्यायची असते. सो या लाईनची बेअरिंग घेताना साऊथ डायरेक्शन जवळ असल्यामुळे साऊथपासून RB घेतलं इन अँटी क्लॉक डायरेक्शन. थर्ड क्वाड्रंटमध्ये सेम साऊथ डायरेक्शन जवळ असल्यामुळे साऊथपासून घेतली क्लॉक डायरेक्शनमध्ये. फोर्थ क्वाड्रंटमध्ये ही लाईन नॉर्थच्या जवळ असल्यामुळे नॉर्थपासून आपण RB घेतलं इन अँटी क्लॉक डायरेक्शन. आपण असं RB फाईन करतो आणि असं आपण WCB फाईन करतो. सो कन्वर्ट कसं करायचं ते बघूयात. सो त्याच्या अगोदर फॉर्म्युला आहे WCB RB दोन कॉलम आहेत. WCBमध्ये फर्स्ट 0 डिग्री टू 90 डिग्रीमध्ये जर आपली बेअरिंग असेल तर RB इक्वल टू WCB असते, जी आपली WCBची व्हॅल्यू आहे. WCBची व्हॅल्यू 0 डिग्री टू 90 डिग्रीमध्ये असेल तर RBची व्हॅल्यू RB इक्वल टू WCB. समजा WCBची व्हॅल्यू 90 डिग्री टू 180 डिग्रीमध्ये असेल, RB इक्वल टू 180 डिग्री मायनस WCB.
आपली डब्ल्यू सी बी 180 डिग्री टू 270 डिग्रीमध्ये असेल तर आर बी इज इक्वल टू डब्ल्यू सी बी मायनस 180 डिग्री. डब्ल्यू सी बी 270 डिग्री टू 360 डिग्रीमध्ये असेल आर बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस डब्ल्यू सी बी. असे चार फॉर्म्युले आहेत कोणत्या क्वाड्रंटसाठी कोणता फॉर्म्युला. 0 to 90 डिग्री म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येणार, 0 to 90 डिग्री आपला हा फर्स्ट क्वाड्रंट, 90 to 180 मध्ये सेकंड क्वाड्रंट, 180 to 270 मध्ये थर्ड क्वाड्रंट, 270 to 360 मध्ये फोर्थ क्वाड्रंट. सो डब्ल्यू सी बी जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर आर बी इज इक्वल डब्ल्यू सी बी. डब्ल्यू सी बी जर सेकंड क्वाड्रंटमध्ये असेल तर आर बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस डब्ल्यू सी बी. डब्ल्यू सी बी थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर आर बी इज इक्वल टू डब्ल्यू सी बी मायनस 180 डिग्री. डब्ल्यू सी बी फोर्थ क्वाड्रंटमध्ये असेल तर आर बी इज इक्वल टू 360 डिग्री मायनस डब्ल्यू सी बी. हे चार फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत कन्वर्जन करण्यासाठी. सो प्रॉब्लेम बघूयात. सो आपल्याला कन्वर्ट करायचं आहे डब्ल्यू सी बी टू आर बी. सो फर्स्ट डब्ल्यू सी बी दिली आपल्याला 65 डिग्री 45 मिनिट. 65 डिग्री 45 मिनिट आपली 0 to 90 डिग्रीमध्ये, त्यामुळे हा फर्स्ट क्वार्टरमध्ये आपली डब्ल्यू सी बी असते. सो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट फर्स्ट क्वार्टरमध्ये आपली डब्ल्यू सी बी आहे 65 डिग्री 45 मिनिट. सो फर्स्ट क्वार्टरमध्ये असेल आर बी कस फाईन करणार, आर बी इज इक्वल टू डब्ल्यू सी बी. जी तुमची डब्ल्यू सी बीची व्हॅल्यू आहे तीच आपली आर बीची व्हॅल्यू असते. सो आर बी इज इक्वल टू डब्ल्यू सी बी, आर बी इज इक्वल टू 65 डिग्री 45 मिनिट. आणि रिड्यूस बेरिंगची व्हॅल्यू लिहिताना त्याच्या मागे पुढे काहीतरी डायरेक्शन असतात, म्हणजे कोणत्या क्वार्टरमध्ये आहे ते डायरेक्शन आपण लोक सांगतो. सो 65 डिग्री 40 मिनिट हा आपला फर्स्ट क्वार्टरमध्ये आहे. सो फर्स्ट क्वार्टर आपला हा असतो, हा आपला नॉर्थ आणि ईस्टमध्ये आपला 0 डिग्री टू 90 डिग्रीमध्ये आपला फर्स्ट क्वाड्रंट असतो. सो फर्स्ट क्वाड्रंट नॉर्थ ईस्ट. सो फर्स्ट क्वाड्रंटमध्ये काय येणार, नॉर्थ आणि ईस्ट. सो आर बी इज इक्वल टू नॉर्थ आणि ईस्ट. अँड डब्ल्यू सी जी आर बी इज इक्वल डब्ल्यू सी जी असल्यामुळं 65 डिग्री 40 आहे तसं आर बीची व्हॅल्यू. सो नॉर्थ 65 डिग्री 45 मिनिट ईस्ट आणि आपली आर बीची व्हॅल्यू आपण कन्वर्ट केलं, डब्ल्यू सी बीला आर बीमध्ये कन्वर्ट केलं. सो नेक्स्ट सेकंड डब्ल्यू सी बी आहे 143 डिग्री 30 मिनिट. हे आपलं सेकंड क्वार्टरमध्ये येणार व्हॅल्यू. 90 डिग्री टू 180 डिग्रीमध्ये असेल तर आपला सेकंड क्वार्टर असतो. सो 143 डिग्री 30 मिनिट हे सेकंड क्वार्टरमध्ये येणार. सो आपला सेकंड क्वार्टर इथे आहे, ही आपली लाईन आहे, ही आपली डब्ल्यू सी बी झाली. नॉर्थपासून क्लॉक वाईज ही डब्ल्यू सी बी आणि आर बी म्हणजे या लाईनच्या जवळ कोणती, नॉर्थ आहे का साऊथ आहे. साऊथ जवळ असते मग आर बी आपण साऊथपासून घेणार अँटी क्लॉक डायरेक्शनमध्ये. सो आर बी सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे आर बीचा फॉर्म्युला आहे सेकंड क्वाड्रंट असल्यामुळे आर बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस डब्ल्यू सी बी. सो आर बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस डब्ल्यू सी बी. सो आर बी इज इक्वल टू 180 डिग्री मायनस डब्ल्यू सी बी 143 डिग्री 30 मिनिट. 143 डिग्री 30 मिनिट. सो आर बी इज इक्वल टू साऊथ 36 डिग्री 30 मिनिट ईस्ट. सो साऊथ आणि ईस्ट कसं घेतलं, हा आपला सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंट आपला हा आहे, सेकंड क्वाड्रंट आपला हा आहे साऊथ ईस्ट 90 डिग्री टू 180 डिग्रीमध्ये. सो सेकंड क्वाड्रंट असल्यामुळं अगोदर साऊथ घ्यायचं, जे उभी डायरेक्शन आहे ते, आणि त्यानंतर आडवी डायरेक्शन जे आहे ती घ्यायचं. सो साऊथ 36 डिग्री 30 मिनिट ईस्ट. साऊथ 36 डिग्री 30 मिनिट ईस्ट. साऊथ 36 डिग्री 30 मिनिट ईस्ट. सो नेक्स्ट डब्ल्यू सी बी इज इक्वल टू 232 डिग्री 15 मिनिट. डब्ल्यू सी बी इज इक्वल टू 232 डिग्री 15 मिनिट. हा आपला थर्ड क्वार्टरमध्ये येणार. सो थर्ड क्वार्टरचा फॉर्म्युला आहे, थर्ड क्वार्टरचा फॉर्म्युला आर बी इज इक्वल डब्ल्यू सी मायनस 180 डिग्री. सो थर्ड क्वार्टरंट मध्ये व्हॅल्यू डब्ल्यू सी बी असल्यामुळे आर बीचा फॉर्म्युला आर बी इज इक्वल डब्ल्यू सी मायनस 180 डिग्री. सो आर बी इज इक्वल टू डब्ल्यू सी दिलेली आहे 232 डिग्री 15 मिनिटं. 232 डिग्री 15 मिनिटं मायनस 180 डिग्रीला 180 डिग्री. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 52 डिग्री 15 मिनटं भेटतं.
232 डिग्री 15 मिनट मायनस 180 डिग्री केल्यानंतर आपल्याला 52 डिग्री 15 मिनट भेटतं आर बीची व्हॅल्यू. पण आर बीची व्हॅल्यू आपण कसं लोकेट करतो, त्याच्या मागे पुढे काहीतरी डायरेक्शन देऊन आपण लोकेट करतो. सो थर्ड क्वार्टरमध्ये येणार, सो हा थर्ड क्वार्टर, थर्ड क्वार्टरमध्ये साऊथ आणि वेस्ट आहे. थर्ड क्वार्टरमध्ये साऊथ आणि वेस्ट आहे, त्यामुळे अगोदर उभं साऊथ, त्यानंतर आडवं वेस्ट. सो साऊथ 52 डिग्री 15 मिनिट, वेस्ट साऊथ वेस्ट. फोर्थ WCB 341 डिग्री, हा आपला फोर्थ क्वार्टरमध्ये येणार. सो फोर्थ क्वार्टरचा फॉर्म्युला आहे RBG इक्वल टू 360 डिग्री मायनस WCB. सो RBG इक्वल टू 360 डिग्री मायनस WCB. सो RBG इक्वल टू 360 डिग्री, 360 डिग्री मायनसला मायनस WCB दिले 341. सो RBG इक्वल टू 360 डिग्री मायनस 341 केल्यानंतर आपल्याला 19 डिग्री भेटतं. सो फोर्थ क्वार्टरमध्ये असल्यामुळं हा आपला फोर्थ क्वार्टरंट आहे. फोर्थ क्वार्टरमध्ये आहे नॉर्थ आणि वेस्ट, अगोदर उभं नॉर्थ नंतर वेस्ट. सो नॉर्थ 19 डिग्री, वेस्ट अगोदर उभा घ्यायचं नॉर्थ, देन आडवं वेस्ट, कारण आपण आरबी आपण नॉर्थ किंवा साऊथपासून मेजर करतो. त्यामुळं ही लाईन नॉर्थच्या जवळ असल्यामुळे आपण नॉर्थपासून मेजर केलेली आहे. अशा प्रकारे आपण कोणत्याही क्वार्टरमध्ये व्हॅल्यू असेल तर आपण त्याचं कन्वर्जन आरबीमध्ये करू शकतो. त्यासाठी हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. WCB दिला असेल तर त्याला आपण आरबीमध्ये कन्वर्ट करू शकतो. सो नेक्स्ट बघूयात हाऊ टू फाईन RB टू WCB. याच्या अगोदर आपण WCB टू RB बघितलं, आता RB टू WCB बघूयात. हे फॉर्म्युले सेम आहेत, फॉर्म्युला सेम यूज करायचं आहे. सेम फर्स्ट RB दिले नॉर्थ 49 डिग्री 30 मिनिट ईस्ट. नॉर्थ ईस्ट म्हणजे आपलं फर्स्ट क्वार्टरमध्ये आपली RB येणार. सो फर्स्ट क्वार्टरमध्ये फॉर्म्युला RB इक्वल WCB आहे, त्याच्यामुळं RB इक्वल WCB RB दिले 49 डिग्री 30 मिनिट इज इक्वल WCBला WCB डायट आपल्या WCBची व्हॅल्यू भेटते. सेम सेकंड RBची व्हॅल्यू साऊथ 37 डिग्री 15 मिनिट ईस्ट. साऊथ ईस्ट, साऊथ ईस्ट सेकंड क्वार्टरमध्ये आपली RBची व्हॅल्यू दिलेली आहे. सो सेकंड क्वार्टरमध्ये फॉर्म्युला RBG इक्वल टू 180 डिग्री मायनस WCB. सो RBG इक्वल टू 180 डिग्री मायनस WCB. सो RB दिलेली आहे 37 डिग्री 15 मिनिट इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री मायनस आपल्याला WCB फाईन करायचं आहे. सो मायनस WCB इकडे गेल्यानंतर प्लस होणार, आणि प्लस 37 डिग्री 15 मिनिट प्लस असल्यामुळे इकडे जाऊन मायनस होणार. सो WCB इज इक्वल टू 180 डिग्री. 180 डिग्री 37 डिग्री 15 मिनिट इकडे गेल्यानंतर मायनस 37 डिग्री 15 मिनिट होणार. सो WCB इज इक्वल टू 142 डिग्री 45 मिनिट. त्यानंतर थर्ड आहे RBG इक्वल टू साऊथ 69 डिग्री वेस्ट. साऊथ आणि वेस्ट, साऊथ आणि वेस्ट थर्ड क्वार्टरमध्ये आपली RB येणार आहे. सो थर्ड क्वार्टरचा फॉर्म्युला आहे RBG इक्वल टू WCB मायनस 180 डिग्री. सो RBG इक्वल WCB मायनस 180 डिग्री. सो RB दिलेली आहे 69 डिग्री इज इक्वल WCBला WCB मायनस 180 डिग्रीला मायनस 180 डिग्री. सो 69 डिग्रीला आहे तसं ठेवलं, मायनस 180 डिग्री इज इक्वल इकडं आल्यानंतर प्लस 180 डिग्री इज इक्वल टू WCB. या दोघांच्या रिलेशनकेंत आपल्याला 249 डिग्री या आपल्या WCBची व्हॅल्यू भेटते आपल्याला. सेम फोर्थ RBG इक्वल टू नॉर्थ 12 डिग्री 15 मिनिट वेस्ट. नॉर्थ आणि वेस्ट, नॉर्थ आणि वेस्ट हे आपलं फोर्थ क्वार्टरंट आहे. सो फोर्थ क्वार्टरचा फॉर्म्युला आहे RBG इक्वल टू 360 डिग्री मायनस WCB. सो RBG इक्वल 360 डिग्री मायनस WCB. सो RBG व्हॅल्यू 12 डिग्री 15 मिनिट दिलेली आहे इज इक्वल टू 360 डिग्रीला 360 डिग्री मायनस WCBला मायनस WCB. आपल्याला हे मायनस WCB प्लस करून घ्यायचं आहे. सो मायनस WCB इकडे गेल्यानंतर प्लस होणार, आणि इकडलं प्लस 12 डिग्री 15 मिनिट प्लस इकडे गेल्यानंतर मायनस होणार. सो WCB प्लस इज इक्वल टू 360 डिग्री आहे तसं ठेवलं, मायनस 12 डिग्री 15 मिनिट. सो हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू भेटते 347 डिग्री 15 मिनिट WCBची व्हॅल्यू भेटते. अशा प्रकारे आपण RB टू WCB कन्वर्ट करू शकतो. WCBला आपण डायरेक्शन देत नाही, RBला आपण डायरेक्शन देतो. सो आपण RB टू WCB, सो RB दिल्यानंतर आपल्याला WCB कसं फाईन करायचं हे बघितलं, आणि WCB टू RB म्हणजे WCB दिल्यानंतर आपल्याला RB कसं फाईन करायचं आपण हे बघितलं. हे दोन्ही WCB टू RB आणि RB टू WCB ह्या दोन्ही
हे दोन्ही टाईपचे प्रॉब्लेम्स आपण या फक्त चार फॉर्म्युल्यावरनं फाईन करू शकतो. या चार फॉर्म्युल्यावरनं आपण फाईन करू शकतो. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. सो थँक्यू. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण हाऊ टू कन्वर्ट फोर बेरिंग टू बॅक बेरिंग आणि बॅक बेरिंग टू फोर बेरिंग हे कसं करायचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सो थँक्यू.